आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सप्पळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन करताना विठ्ठलवाडी पोलिसांनी सुझुकी मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व एक स्टीलच्या धातूचे राऊंड भरण्याचे मॅग्नेट जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक गुन्हे खडकीकर हे पोलीस पथकासह परिसरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करीत होते. त्यावेळी मध्यरात्री 2:40 सुमारास कॅम्प 4 येथील VTC मैदानाजवळ सुझुकी मोटरसायकलवरून दोन तरुण जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची अंग झडती घेतली. त्यावेळी करण गवई वय वर्ष 20, त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस पॅन्टीच्या आत एक विदेशी बनावटीचा पिस्टल तसेच एक स्टीलच्या धातूचे 10 सेमी लांबीचे व 3 सेमी रुंदीचे राऊंड भरण्याचे मॅग्झिनल पोलिसांना मिळाले. या प्रकरणी पोलीस हवालदार पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आशिष पाल व करण गवई या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आता आगामी लोकसभेच्या अनुषंगाने हद्दीमध्ये गुन्हेगारांच्या वचक राहणे आवश्यक आहे आणि याबाबत आमचे माननीय पोलीस आयुक्त फणसाळकर साहेब, दिगावकर साहेब आणि DCP शेवाळे साहेब यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की हद्दीमध्ये जे अवैध शस्त्र असतील याचा शोध घ्या आणि गुन्हेगारांना कारवाई करा, जेणेकरून मतदारांचं निर्भयपणे मतदान होईल आणि शांततेत पार पडेल. यासाठी आम्हाला वरिष्ठांच्या आदेशांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आम्ही केलं. त्या ऑपरेशनमध्ये DCP टिळे साहेब, मी स्वतः आणि आमचे PI खडकीकर साहेब आणि अधिकारी आणि स्टाफ असं आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत होतो. त्या दरम्यान VTC मैदानाजवळ एक बाईक होती सुझुकी मोटरसायकल, त्या बाईकवरून दोन मुलं पळून जाताना दिसली. त्यांना आम्ही हटकला असता ते थांबले आणि त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही झडती घेतली. तुम्ही तर का आला असं विचारलं असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यावेळेस त्यांची झडती घेतली असता करण गवई याच्याकडं एक कंट्रीमेड पिस्टल मिळून आलेलं आहे. त्याबाबत आम्ही आर्म ॲक्टप्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आज त्याला कोर्टात हजर केलं असता 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस हवालदार RR पाटील, पोलीस हवालदार भास्कर पालवे, पोलीस नाईक दिनेश पाटील, पोलीस शिपाई समीर गायकवाड, पोलीस नाईक रमेश चौडे सामील झाले होते. विना परवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी त्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे. निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.